कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। ओम चैतन्य काणिकनाथ आश्रम काळेवाडी येथे गरुड यज्ञ संपन्न करण्यात आला। मुक्काम पोस्ट काळेवाडी आश्रम तालुका नगर जिल्हा अहमदनगर रविवार दिनांक 5 मे रोजी 5 दिवसांचा यज्ञ सोहळा आज मोठ्या प्रमाणात संपन्न झाला। दिनांक 2 मे ते दिनांक 4 मे पर्यंत नाभ यज्ञ संपन्न झाला। त्याचप्रमाणे 5 दिवसांच्या यज्ञ सोहळ्यामध्ये जिल्ह्यातून महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून भक्तांची 1 ते 1.5 हजार पुरुषांची व महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। यज्ञासाठी जवळजवळ 20 ते 30 जोड्या गरुड यज्ञासाठी महिला पुरुष बसले होते। यज्ञासाठी पुण्याहून 5 ते 6 ब्राह्मण काका आले होते। हरिभक्त पारायण काका महाराज काळे यांनी या कार्यक्रमाची 4 ते 5 महिन्यापासून नियोजन आधीच केले होते। आज या ठिकाणी काळेवाडी परिसरातील सर्व भाई भक्त वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार धर्म संस्कृतीनुसार हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे, जेणेकरून जे समाजावर जे संकट चाललेले आहे, दुष्काळी परिस्थिती पडलेली आहे, जेणेकरून पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे, याच्यामागं कारण म्हणजे आपली सर्वांची धर्मसंस्कृती परंपरा राहिलेली नाही असं मला याच्यामागं सांगायचं कारण आहे। त्यामुळे या ठिकाणी आम्ही हरिभक्त आदरणीय काका महाराज काळे यांच्याकडे 2 वर्षापूर्वी या ठिकाणी आल्याच्या नंतर आम्ही ज्यावेळेस काकांना आमच्या ज्या समस्या मांडल्या त्यावेळेस आम्ही असं विचारलं की काका आपल्याला समजा जास्त महत्त्वाचं म्हणजे याच परिसरामध्ये आणि ठिकठिकाणी जी पावसाची समस्या आहे याच्यासाठी काही आपल्याला प्रयत्न करता येईल का? तर काकांनी सांगितलं यामागं काहीतरी आपली धर्मसंस्कृती राहते आहे, त्यामध्ये मग त्यांनी सांगितलं की आपल्या बाबा भगवद्गीतेच्या प्रमाणानुसार आपण या ठिकाणी काहीतरी नियम पाळले पाहिजे, ज्याप्रमाणे भगवंतांनी श्रीकृष्णाला गीता सांगितली आणि गीतेमध्ये उपदेश केलेला आहे की भगवंतांनी सांगितलं ज्यावेळेस सृष्टी निर्माण करायची म्हणल्या त्यामध्ये आपल्याला यज्ञरूपाने या ठिकाणी आपल्याला सगळी सृष्टीचं जीवन जागावं लागेल असं या ठिकाणी काकांनी सांगितलं। म्हणून त्यांनी सांगितलं की या ठिकाणी आपल्याला गरुड यज्ञ करावं लागेल। गेले 2 वर्षापूर्वी आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये सार्वजनिक असा मोठा यज्ञ सोहळा जिल्ह्यातील बरेचशा ब्राह्मण काका असतील व सर्व आपले हिंदू धर्मातील असतील सगळेच धर्मातील लोकांनी एकत्र येऊन मोठा असा यज्ञ सोहळा केला होता। त्यावर्षी पर्जन्यवृष्टी जास्त झाली जेणेकरून आपल्याला पाण्याची टंचाई भासली नव्हती। त्याही वर्षी या ठिकाणी आम्ही छोटासा का होईना काकांच्या मार्गदर्शनात खट्याचा काकांचं देशमुख साहेब काका देवधर काका यांच्या मार्गदर्शनाखाली छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही त्यावर्षी केला होता। परंतु गेल्या वर्षी सुद्धा काही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं पण काही कार्यकर्त्यांनी सांगितलं की बाबा काही खरं नसतं म्हणून आम्ही गेल्या वर्षी तो कार्यक्रम केलेला नाही। म्हणून यावर्षी आम्ही परत सर्वांच्या सहकार्याने कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणालाही त्रास न देता कोणाकडून आर्थिक परिस्थिती न घेता मी तर या मताचा आहे साहेब। तुम्हाला जर सांगायचं झालं तर शासनाने सुद्धा जे सरकार चालवितात यांनी सुद्धा गावागावा निधी असा या ठिकाणी सार्वजनिक निधी ठेवून हा विधी केला पाहिजे आणि हा विधी नेमका पानकळ्याच्या दिवशी करता येत नाही कारण शास्त्रानुसार सांगितलेलं आहे का हा उन्हाळ्यातच यज्ञ करावा लागतो त्याच्या त्या स्थितीप्रमाणे येऊन यज्ञ करावा लागतो। तर माझं तर हे मत आहे की शासनाने गावोगावात निधी देऊन हा निधी देऊन दरवर्षी जर असा यज्ञ केला तर मला तरी वाटतं आपली सृष्टी व्यवस्थित जगेल। धन्यवाद। किती दिवसापासून यज्ञ चालू आहे? हा यज्ञ जवळजवळ 2 तारखेपासून चालू आहे। काकांचं सांगणं असं आहे की नाम जपाचा जर कार्यक्रम या ठिकाणी ठेवल्याच्या नंतर ज्यावेळेस नाम जप चालू असतात हे नाम जपाच्या वाऱ्याच्या लहरीने हजारो कैक किलोमीटर लांब जाऊन त्याची भगवंतापाशी जे नाम जप जात आणि भगवंताला त्या ठिकाणी त्याची आठवण होती त्यामुळे 2 तारखेपासून हा यज्ञ या ठिकाणी ठेवला होता। त्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे पंचकृती सर्वच ग्रामस्थांनी जिल्ह्यातील नाही तर आपल्या जवळजवळ काकांची बरीचशी शिष्यमंडळी अशी आहेत गावातील आहेत जिल्हा पातळीवर आहेत तालुका पातळीवर नाही तर आपल्या महाराष्ट्रभरमध्ये सुद्धा काकांची सर्व शिष्यमंडळी आहेत असं मला या ठिकाणी सांगितलं। धन्यवाद। ओके। कार्यक्रमाची सुरुवात दिनांक 2 मे रोजी करण्यात आली। सकाळी 6 वाजता नामजपाची सुरुवात करण्यात आली। त्यामध्ये नामजप रामकृष्ण हरी या मंत्राने सुरुवात झाली। त्याचप्रमाणे संध्याकाळी 7 ते 8 हरिपाठ कार्यक्रम त्यानंतर महाप्रसाद कार्यक्रम आणि आज 5 तारखेला पर्जन्य याग यज्ञ सोहळा सकाळी ब्राह्मण काकांच्या अनुसार गरुड याग यज्ञ हा यज्ञ केल्याने जे आपल्या सृष्टीवर येणारे अनर्थ टळले जातात हा कार्यक्रम यज्ञ जवळजवळ 5 तासांचा कार्यक्रम असतो। तर या कार्यक्रम
कार्यक्रमासाठी सद्गुरु काका महाराज काळे यांचे सर्व शिष्य त्यांच्या गावातून तसेच जिल्ह्यातून महाराष्ट्रातून तसेच पंचक्रोशीतील विविध ठिकाणांहून भाविक भक्त मंडळी कानिफनाथ आश्रमात उपस्थित राहून सार्वजनिक यज्ञ सोहळा संपन्न करतात. आरंभ केलेला आहे. तारीख 2-5 या दरम्यान या ठिकाणी नामसाधना करणं, विष्णू सहस्रनाम त्या पुत्राचं वाचन करणं आणि या यज्ञाचे मुख्य आयोजक असणारे आदरणीय आमचे हरिभक्त पराये काका महाराज यांच्या आधिपत्याखाली, तसंच या ठिकाणी आदरणीय जोग महाराज, तसंच या ठिकाणी आम्ही सुपेकर महाराज आणि त्यांचे सर्व सहकारी मंडळी असतील, गाडेकर महाराज असतील, या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी यज्ञाचा आरंभ केलेला आहे. या यज्ञाचं महत्त्व काय आहे तर या ठिकाणी भगवान परमात्मा गीतेच्या 3 अध्यायामध्ये 14व्या श्लोकामध्ये भगवंताला वर्णन सांगतात. अन्नात भवती भूतानि पर्जन्य दन्न संभवः यज्ञात भवती पर्जन्य कर्म समुद्भवः. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, बाबा अन्न तयार होण्यासाठी पर्जन्य असावं लागतो आणि पर्जन्य होण्यासाठी यज्ञात भवती पर्जन्य, कारण यज्ञाशिवाय पर्जन्य होऊ शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी जसं पहा भावधारी धरी तया तारील पाशयन, तसं या ठिकाणी ब्राह्मण काकाच्या मंत्र आक्षेदाने या ठिकाणी हा यज्ञ संपन्न होत आहे. आणि या यज्ञाची महत्त्व जर काय असेल तर आधी कर्म समुद्भवा, कारण आधी कर्म करायचं आणि नंतर या ठिकाणी फलश्रुती प्राप्त होते. आणि म्हणून या ठिकाणी या यज्ञाचं आयोजन केलेलं आहे. त्यासाठी पुण्यावरून आलेले सर्व यजमान, सर्व ब्राह्मण मंडळी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या मंत्र आक्षेदाने हा यज्ञ संपन्न होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी या परिसरातील सर्व भाविक जण असतील त्यांनी या यज्ञाचा लाभ घ्यावा, कारण कर्म हे करण्यासाठी कुणालाही बंधन नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपण कर्म करत असताना या भगवंताच्या नावावरती आपण कर्म करू, ते कर्म भगवंताला समर्पित केलं जातं आणि त्याच्यामध्ये कुठलंही जरी कर्म तुमच्याकडून घडलं तर त्याचं पाप लागत नाही. असो या ठिकाणी या यज्ञाच्या निमित्ताने जे आलेले सर्व ब्राह्मण मंडळी आहेत, सर्व ग्रामस्थ आहेत, काही अधिकारी पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा या ठिकाणी सर्व मंडळीचा काका महाराजाच्या वतीने या ठिकाणी त्यांना धन्यवाद देण्यात येत आहे. मुक उपस्थिती हरिभक्त पारायण, धर्मनाथ महाराज सुपेकर, अनिल बापूराव कोठुळे, जिल्हा परिषद सदस्य कार्ले साहेब, बाळासाहेब हराळ, काळेवाडी सरपंच प्रवीण कोठुळे, तर खडकी हरिभक्त पारायण, संपत महाराज जवक, सुरेश मोडवे, गाडेकर महाराज, कुशाबापूर रोकडे, तर DYSP कमलाकर जाधव, सरपंच हंगा शिंदे, मेजर मेडे, तसेच संजय डेकोरेशन मंडप खडकी वाळके इत्यादींची उपस्थिती होती.